देशमुख यांच्यात नाणेफेकी करतील डोंबिवलीचे आपले लाडके पाहुणे श्री विजय कालन साहेब। काटा नाणेफेकी जिंकले श्री शिव छत्रपति वॉरियर्स संघाचे सचिन केवड़े यांनी। बॉल फर्स्ट, बॉल फर्स्ट यांनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे। निश्चितच आपण नाणेफेकी जिंकले या ठिकाणी बघू शकलो आपण छत्रपति वॉरियर्स संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। दुसरा सेमीफायनलचा सामना आहे तर आपण पहिला सेमीफायनलचा सामना बघतोय। या ठिकाणी दीप ज्योति रायडर्स विपक्ष एसके वॉरियर्स या दोन संघामध्ये मात्र आपण स्पर्धा बघता अप्रतिम स्पर्धा तेवढ्याच्या यूट्यूबच्या माध्यमातून घर बसले सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद लुटू शकता। त्याच्यानंतर डेन एनबीसी केबलच्या माध्यमातून आमचे मनोज कडव असतील, मनोज गायकवाड असतील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसले आपण बघता। जे प्रेक्षक इथे येऊ शकत नाहीये मात्र त्यांच्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली मी म्हणेन मनोज कडव खजिनदार साहेब आणि त्याच्यानंतर मनोज गायकवाड। तर असे स्पर्धेचं स्वरूप अत्यंत मोठ्या उत्साहाने मोठ्या टाटामाटाने स्पर्धेची सुरुवात 10 जानेवारीला झाली होती मात्र अंतिम आणि शेवटचा दिवस 15 जानेवारी या स्पर्धेचा सांगता शुभारंभ संध्याकाळी आपण या ठिकाणी बघू शकेल। मात्र कोणता संघ प्रथम क्रमांक पटकावेल येणार आहे संध्याकाळी मध्ये कळेल। मात्र सामना सुरू होतो या ठिकाणी दीपज्योती रायडर्स संघाने 57 धावांचं लक्ष ठेवलं। यावेळेस एसके वॉरियर्स पहिला चेंडू कट करतोय पहिल्या चेंडूवरती बघा। यावेळेस सुनील केवणे हलक्या त्याने पुश केलं ढकलून दिलं चेंडूला मात्र एकदा एकवटले पहिल्या चेंडूवरती स्वतःचं आणि संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलं जातोय 1 या धावसंख्येवरती। तर दीपज्योती रायडर्स संघाचा विचार केला तर महेंद्र टांडगे ऍज द कॅप्टन, त्याच्यानंतर तेजस राऊत, रोहन जाधव, पंकज मोरे, विलास सारंगा, नाना सिंह असे फलंदाज। हा चेंडू यावेळेस मात्र ग्रान्स करतोय डीप मिड विकेटला 2 शतरक्षक चेंडूच्या मागे मात्र चेंडूला अडवलं जातोय। तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा वॉटर रनिंग 3 धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातात। तर दुसरीकडे आपण बघतोय यावेळेस एसके वॉरियर्स सुनील केवण्याचा संघ ऍज द कॅप्टन, त्याच्यानंतर नरेश शेंडे असतील, विनायक गोरे, श्रीपत कडाले, गिरीश केवणे आणि नंतर निर्गुडा शुभम राणे, नवीन शेलार, स्वामी बनोटे, विवेक देशमुख असा संघ। यावेळेस जबरदस्त पाडका चेंडू अभेता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत 3 धावा पुन्हा एकदा 3 धावा आल्यात म्हणजे पहिल्या चेंडूवरती 1 धाव दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा। व्हेरी गुड रनिंग अत्यंत चांगले रनिंग बघतोय दोन्ही फलंदाजाची ऍज द कॅप्टन ऍज द ओपनर म्हणून सुनील केवणे आणि विनायक गोरे मैदानामध्ये आहे। तर गोलंदाज पहिला षटक घेऊन आलाय रोहन जाधव ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली होती या दीपज्योती रायडर्स संघाकडून। खेळताना मात्र 3 उत्तुंग असे षटकार दाखवले होते त्याच्यानंतर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय आणि त्याच्यानंतर या संघाला मात्र उत्तरती कला आली आहे म्हणजे जी धावसंख्या पहिल्या दुसऱ्या षटकात पटकवली होती उच्चांक गाठला होता धावसंख्येचा मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आपण कमी धावसंख्या बघितली आहे। त्याचं कारण होतं त्याच्यानंतर अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती या एसके वॉरियर्स संघाने। शेवटचं षटक पेटलं होतं श्रीपाद कडालेने अप्रतिम षटक पेटलं होतं मात्र त्याच्या जोरावरती या 56 धावा खुटल्यात आणि 57 धावांचं लक्ष मैदानामध्ये आहे। मात्र पहिलं पॉवर सर्कलचं षटक आहे षटकामध्ये जर बघितलं तर 2 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर हा चेंडू बॅटन पॅड मधून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज रोहन जाधव। थोडासा इंजुरेट झाला खेळाडू दुखापतग्रस्त झालाय तरी सुद्धा गोलंदाजी फेकतोय कारण स्ट्रायकर गोलंदाज आहे त्यांचा ज्याने स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी फेकली आहे। जेव्हा जेव्हा गोलंदाजीला आला गोलंदाज तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी। हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे पंचांकडे स्ट्रॉंग अपील पंचाने अपील
उचलून धरलाय पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय पहिला गडी गाडत नक्कीच रनांचा डोंगर मोठा आहे. सुनील केवळेकडनं जास्त अपेक्षा आहेत षटकारांच्या. प्रेक्षक वाट पाहत आहेत सुनील केवळेंच्या बॅटमधनं निघणाऱ्या षटकारांसाठी आणि त्यात सुनील केवळेसाठी एक सुवर्ण संधी आहे. अविनाश केवळे पंचम ब्युटिक चे मालक यांच्यातर्फे सुनील केवळेला प्रत्येक षटकारामागे एक टी शर्ट. अनिल सुनील केवळेसाठी फक्त प्रत्येक षटकारामागे एक टी शर्ट. निश्चितच टी शर्ट असणारा हा चेंडू डिफेन्स पाडका चेंडू हवेत मात्र जेल सोडलाय मात्र दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र निश्चितच तीन धावा झाल्या त्या चेंडूवरती आणि बघा पहिल्यांदा असं षटक फेकलंय या पूर्ण स्पर्धेमध्ये क्या पहिल्या चेंडूवरती एक धाव त्याच्यानंतर तीन तीन धावा आल्यात तीन चेंडूवरती तीन तीन धावा आल्यात आणि एक गडी बाद झालाय. अप्रतिम षटक मी म्हणेन. निश्चितच मोठा फटका लागला नाहीये तरी सुद्धा एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावा आल्यात आणि धावसंख्येला मात्र आकार दिलाय. दहा धावा बघतोय धावपडकावरती धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये दहा धावा अत्यंत चांगला स्टार्ट म्हणता येईल. यावेळेस मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे ती सुनील केवळेच्या कांद्यावरती कारण विस्फोटक फलंदाज आहे तेवढ्या संघाचा संघनायक आहे. मात्र मागच्या सामन्यात सुद्धा फार चांगली फलंदाजी केली होती त्यावेळेस मात्र या 18 चेंडूमध्ये 72 धावा पटकावल्या होत्या या एस के वॉरियर संघाने आणि पहिल्या सामन्यात रवी पाटील टायगर संघाला मात्र परास्त केलं होतं. तर निश्चितच याच्यानंतर आपण बघू शकता दुसरा सेमीफायनलचा सामना जाणता राजा विपक्ष छत्रपती वॉरियर्स वॉरियर्स आणि योद्धा. मात्र योद्धा या ठिकाणी आपली चांगली कामगिरी करतील का कारण एस के वॉरियर्स तर त्यांच्या समोर दीपज्योती रायडर्स पहिल्या षटकामध्ये दहा धावा आल्यात तर अद्याप विचार केला तर 47 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू 24 आणि गरज आहे 47 धावांची. मात्र पहिलं पॉवर सर्कलचं षटक संपलंय. या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये मात्र आपली मनगटी ताकद दाखवता आली नाही आहे या केवडे बंधूला. मात्र दुसरं षटक दाखवतील का गोलंदाज महेंद्र टांडगे दुसरं षटक घेऊन आलाय कुडसावडे एन करून. हा चेंडू जबरदस्त फटका आणि चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती सीमापलीकडे पहिला चौकार. तर बघा पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला आणि आपला परिचय मात्र या ठिकाणी देतोय फलंदाज श्रीपाद कडाले. बघा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज कारण पहिला झटका लवकर लागलाय त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आलाय. विनोद पाटील नेहमी सांगतात की हा तिसरा क्रमांक फार महत्वाचा असतोय मात्र तो महत्वाचा ठरेल का या ठिकाणी. पहिल्या चेंडूला चौकार दुसरा चेंडू एज लागले फलंदाज बाद शॉर्ट आर्मेचे क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणखीन एक धक्का यावेळेस मात्र एस के वॉरियर संघाला. हॅलो तर निश्चितच जर बघा प्रेक्षक जे बिल्डिंग वरती बसले आहेत कृपया त्या ठिकाणी नका बसू. आपण आपल्याला जागा आहे बसण्यासाठी आमच्या समोर कुडसावडे यांकडे. जे दोन प्रेक्षक बिल्डिंग वरती बसले आहेत बिल्डिंगचा जो कट्टा आहे त्या कट्ट्यावरती स्वार झाले आहेत. मात्र आपण खाली उतरा लाल टोपी आणि लाल टी शर्ट. प्रेक्षक बघा थोडं लक्ष द्या बिल्डिंग वरती आपण सरला त्या ठिकाणी सामना बघता तर खाली उतरा.
यस थैंक यू। तर फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज स्वीप करतोय, मात्र एक ही धाव नहीं है। शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय, त्या ठिकाणी निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणून या पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आहे, कारण गोलंदाजाच्या महेंद्र याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, त्याच्यानंतर मात्र विकेट टेकन केलाय, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू फेकलाय। जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकले तर फलंदाजांना निश्चितच वाव मिळेल। तर आमचे निलेश मराठे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय, या मंचावरती स्वागत आहे आपलं। अतिशय चांगला सामना, हा चेंडू करतो या वेळेला, मात्र चेंडू हवेत आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे, षटकार वाटा काढली। शकला नाही आहे तोपर्यंत सुनील केवडे, मात्र क्रीज मध्ये पोहोचला, एक धाव आली आहे। धावसंख्या धावपळकावरती बघू शकता 21 धावा, शुभ आकडा बघतोय आपण, 21 आकडा क्रिकेट मधील शुभ आकडा म्हटला जातोय, मात्र शुभ कोणासाठी ठरेल, कारण 21 धावा आल्या धावपळकावरती, 57 धावांची गरज असताना मात्र बघितलं तर प्रतिषटकामध्ये 11.40 ची सरासरी कायम ठेवायचं, म्हणजे आस्किंग रन रेट हा प्रतिषटकामध्ये कायम ठेवायचा आहे। मात्र यावेळेस मी म्हणे निश्चित दोन फलंदाज बाद झाल्यात, त्यामुळे पूर्ण जिम्मेदारी येऊन टेपली आहे ते संघाचं संघनायक सुनील केवडे याच्यावरती। हा चेंडू हवेत आहे आणि जेल टिपेल का, दोन क्षेत्ररक्षक जेल सोडलाय, आणि मी म्हणे ना या ठिकाणी सुनील केवड्याचा जेल सोडला, जीवनदान दिलाय या सुनील केवड्याला, मात्र ते जीवनदान मागात पडेल का, कारण परवा सुद्धा आपण सामना बघितला ज्या जाणता राजाचा जो खेळाडू होता लक्ष्मीकांत सेलार याला शून्य या धावसंख्येवरती जीवनदान दिलं होतं, मात्र त्याच्यानंतर त्या फलंदाजाने अतिशय चांगली फलंदाजी केली होती आणि शेवटच्या षटकापर्यंत राहिला मैदानावरती आणि मात्र सामना जिंकून दिला होता। मात्र सुनील तशी करमत करेल का, कारण दोन षटक संपल्यात, P1 आणि P2 ची जी षटक होती ती संपले गेल्यात, कारण P1च्या षटकामध्ये 10 धावा आणि P2च्या दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा धावपळकावरती। धावसंख्या बघितली तर 23 धावा आल्या धावपळकावरती, दोन षटकांचा खेळ संपलाय, 57 धावांची गरज असताना आपण 23 धावा बघतोय, तर येणारे चेंडू 18 आणि गरज आहे ती 34 धावांची। शॉर्ट टीम मीटिंग बोलवली जाते, मात्र टीम मीटिंग मधून का प्रयत्न निर्णय होणार आहे, मात्र ड्रिंक्स वाली मैदान मध्ये गेले, दोन षटक संपले, अतिशय चांगली म्हणता येणार नाही या फलंदाजी, कारण सुनील सारे फलंदाजाला जीवनदान दिलाय, मात्र ते जीवनदानाचा फायदा उठवेल का, संगणक आपला पुन्हा एकदा वर्चस्व प्राप्त करू शकेल का, स्वतःला साबित करू शकेल का कर्णधार या नात्याने या सामन्यामध्ये, असा असंख्य प्रश्न मनामध्ये आहे। मात्र आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा या सामन्याचं एन्जॉयिंग करतात, मात्र येणारे तीन षटक कसे असतील, काय घडेल, काय बिघडेल ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा जातो आमच्या डोंबिवलीचा बुलंद आवाज विनोद पाटील यांच्याकडे। धन्यवाद जगदीश पाटील, उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि थरार खेळामध्ये पुनश्चा सहर्ष स्वागत आहे। स्पर्धा आपण पाहत आहे वांगणी प्रीमियर लीग 2017, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटची ही जत्रा, क्रिकेटची ही निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर कुंभमेळा या ठिकाणी पाहतोय आपण। दरम्यान दोन बलाढ्य संघ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी फाईट करतायत मैदानावरती, जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल आणि जो संघ परास्त होईल त्याचं आव्हान इथे संपुष्टात येईल। मात्र ही लढत जर आपण पाहिली तर किमान
70,000 रुपया की ही लड़त है। जो संघ जिंकेल तो संघ किमान 70,000 रुपया मानकारी जरी निश्चित ठरेल। मात्र मैदान समीकरण है एनारे 18 चेंडू मध्य गरज है ती 44 धावांची। हा चेंडू हवे ऑन साइड कार्पेट ऐसी मध्यम क्षेत्ररक्षक पुढ़ सरकला है। या दरम्यान एक धाव इधे मिला जीवदान मिला होता या सुनील केवड़ेला या वांगणीतला हा ढाण्या वाघ त्याने जबरदस्त खेळ केला या मैदानात प्रेक्षकांची मन जिंकले। या फलंदाजाला तुम्ही इथे जीवदान दिले म्हणजे स्वतःच्याच पायावर तुम्ही कुराड मारली आहे। हा सुनील केवणे तो सुनील केवणे त्याने कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेतलं सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला होता। 72 धावांची विस्फोटके केली होती या सुनील केवणेने। फलंदाज प्रशांत हा चेंडू जबरदस्त चेंडू मात्र प्रशांत जर विचार केलाय या प्रशांत ने रोहन ने जबरदस्त गोलंदाजी केली पूर्ण स्पर्धे मध्ये आणि आपल्या अचूक टप्प्यावरच्या गोलंदाजी ने भेदक मारा समोर भल्या भल्या फलंदाजांना शांत ठेवले या रोहन ने। मात्र रोहनला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण अस्तित्व पणाला लागले प्रतिष्ठा पणाला लागली आहे। हा चेंडू अवस्था टॉप एज लागतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल हा इथे सोडलाय। ही कॅच सोडले की मॅच सोडले येणारी वेळ ठरवेल। मात्र क्रिकेट मध्ये जीवदान किती मागात पडतात याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहे। 2015 विश्वचषक मध्ये मार्टिन गुप्टीलचा झेल सोडला त्या सेमीजने या 4 धावांवर आणि त्याच मार्टिन गुप्टीलने 237 धावांची खेळी केली होती। त्यानंतर रोहित शर्माला जीवदान दिलं होतं तिसारा परेराने 4 या धावसंख्येवर त्याने 264 धावांची खेळी केली होती। याआधीच्या सामन्यात आपण पाहिलं होतं कालच्या सामन्यात एसके वॉरियर्सने दिनेश मोहितीला जीवदान दिलं होतं 4 झेल सोडले होते त्याने सामना जिंकून दिला होता। तर मात्र सुनील तशाच प्रकारचा करिश्मा करेल का या मैदानावरती। हा चेंडू कट करतोय चेंडूला दिशा दिली आहे वेगाचा वापर केला आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ चांगलं क्षेत्ररक्षण। दरम्यानच्या काळात 2 धावा इथे पूर्ण होत आहेत। धावसंख्या धावफल करू पाहतोय आपण यावेळेस 28 धावा। जबरदस्त क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रोमांच अजून या सामन्यामधलं सस्पेन्स कायम आहे या सामन्यामधलं रहस्य कायम आहे या सामन्यामधला थरार कायम आहे या सामन्यामधला रोमांच कायम आहे। कारण दोन्ही संघ पूर्णपणे ताकदनिशी लढत आहेत आपलं अस्तित्व त्यांना टिकवायचं आहे अंतिम फेरीमध्ये पोहोचायचं आहे पहिला क्रमांक पटकवायचा आहे आणि त्यासाठीची धडपड या मैदानावरती सुरू आहे। यावेळेसा चेंडू ऑन साईडला स्ट्रेट ड्राईव्ह केला चेंडू येतोय मिडवी लॉंग ऑफच्या दिशेने त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण गेल्या आहेत। धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 30 धावा इथे झाल्यात गरज आहे 57 धावांची आणि अजूनही यावेळेस 27 धावांची गरज आहे। दरम्यान आदरणीय विराज देशमुख साहेब यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय आम्हाला करण्यात आली त्यांना आम्ही आमंत्रित करतो आपण या ठिकाणी यायचं आपलं स्वागत आहे। यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने दरम्यानच्या काळात 1 धाव इथे पूर्ण होते। धावसंख्या धावफल करू पाहतो आपण यावेळेस 31 धावा 3 षटक संपल्यात 31 धावा आता मात्र समीकरण आहे। मैदानावरती 12 चेंडू आणि 26 धावा 12 चेंडू 26 धावा आहे। प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण आलंय प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नांची वादळ सुरू आहेत असं म्हणतात की मनातल्या वादळापेक्षा समुद्रातल्या तुफानापेक्षा मनातली वादळ घातक असतात। मात्र यावेळेस हा सामना कोण जिंकेल हा सस्पेन्स कायम आहे या मैदानावरती। 12 चेंडू 26 धावा सुनील केवणे सारखा फलंदाज त्याला 2 जीवदानं दिलेले आहे आणि हा जखमी वाघ इथे तुटून पडेल का आपल्या संघाला विजय करून देईल का अंतिम फेरीमध्ये नेईल का हा प्रश्न इथे निर्माण झालाय। कारण 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे। जबरदस्त सामना काटे की टक्कर अस्तित्वाची लढाई प्रतिष्ठेची लढाई कडवा प्रतिकार देत आहेत। जीवाचं रान करावं लागेल घाम गाळावं लागेल कठोर परिश्रम करावे लागतील तरच हा सामना जिंकता येईल।
दर्पण दोन्ही बाजूला जो संघ दर्पणाला जुगारून दबावला जुगारून चांगली कामगिरी करेल तो संघ हा सामना जिंकेल। जो संघ कमीत कमी चुका करेल जो संघ जास्तीत जास्त चांगली कामगिरी करेल तो संघ हा सामना जिंकेल। मात्र सुनील केवणे अजूनही खेळपट्टीवर आहे। मगाशी सामना पाहिला होता आपण अनिल शेंडेने अब्बास गाई सारखा फलंदाज ज्याने 60 धावा केल्या होत्या चार षटकामध्ये 13 धावा करायच्या होत्या मात्र या 13 धावा त्यांना करता आल्या नाही आणि त्यामुळे त्यांचं अस्तित्व या स्पर्धेतून नाहीसं झालंय। तर मात्र 12 चेंडू 26 धावा गोलंदाज येतोय विलास सारंगाकुड सावरेंकडनं सज्ज झालाय। या विलासवर भवितव्य असणाऱ्या सामन्याचं हे षटक जर त्याने वाजवी फेकलं तर दबाव वाढेल यावेळेस एस के वॉरियरच्या फलंदाजावर। मात्र सुनील केवणे सारखा हा ढाण्यावाघ अजूनही तिथे दबा धरून आहे आणि कोणत्याही क्षणी आक्रमण करू शकतो। हा चेंडू भिरकावून दिलाय अक्रॉस द लाईन फलंदाज बाद होतोय मोठा मासा गळाला सापडलाय वाघाची शिकार। वाघाची शिकार झाली आहे। बघा नशीब प्रत्येक वेळी तुमचं साथ देत नाही। दोन वेळा नशिबाने साथ दिली होती मात्र तिसऱ्यांदा नशिबाने साथ सोडली आहे आणि सुनील केवणेच्या पारीचा अंत होतोय। धावांचं यंत्र बंद पाडलंय धावांची मशीन इथे बंद पाडली। या खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि मैदानावरती आनंद साजरा केला जातोय। ज्या प्रकारे सचिन तेंडुलकर बाद व्हायचा तेव्हा ऑस्ट्रेलियन आनंद साजरा करायचे तशाच प्रकारचा आनंद या ठिकाणी साजरा करतायत दीप ज्योती रायडर संघ। त्यांना माहित आहे विकेटची किंमत सोन्याचा भाव जरी कमी झाला असला तरी या विकेट्सला किती किंमत आहे हे माहित आहे या दीप ज्योती रायडर्स संघाला आणि फलंदाज बाद झाल्यानंतर आनंद साजरा केलाय। मात्र इथे या सामन्यात कमबॅक करतील का तिसऱ्या क्रमांकावर येतोय फलंदाज यावेळेस स्वामी बनोटे यावेळेस आपण पाहू शकता। हा चेंडू फुलटोस आहे चेंडू येतोय यावेळेस शॉर्ट फाईलच्या दिशेने एक धावी ते पूर्ण डायरेक्ट हिट इथे दिलं होतं मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पंच लेग बायचा इशारा करतायत। धावसंख्या धावपळकर पाहतो आपण 32 धावा गरज आहे तर मात्र 25 धावांची 10 चेंडू शिल्लक आहेत 25 धावांची गरज आहे। लहरों से डर करना का पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता। जब तक न पड़े चोट हथौड़े की तब तक पत्थर भगवान नहीं होता। जबरदस्त सामना रंगतो है 25 धावांची गरज आहे। हा चेंडू हवेत आहे शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक फलंदाज बाद जबरदस्त रंगत बघा कमबॅक केलाय या ठिकाणी दीप ज्योती रायडर्स संघाने। पहिल्या 3 षटकामध्ये या सामन्यावरची पकड मजबूत केली होती या एसके वॉरियर्सने या एसकेच्या योद्ध्यांनी मात्र सुनील केवणे सारखा मोहरा टिपला आणि त्यानंतर दबाव मात्र प्रचंड मानसिक दडपण निर्माण झालंय यावेळेस एसके वॉरियर्सवर। मात्र या दबावातून कोण बाहेर काढेल कोणता फलंदाज इथे जबाबदारी स्वीकारेल कोणता फलंदाज धाडस दाखवेल यावेळेस स्ट्राईकला फलंदाज नरेश शेंडे। हा चेंडू ऑन साइड ला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर फलंदाज बाद। दबावाखाली चुका होता आहेत या चुका पराभूताला निश्चित पराजित होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील। फलंदाज नवीन बाद होतोय नवीनच्या जागेवर येतोय फलंदाज शुभम राणे। दुसऱ्या बाजूला पाहतोय फलंदाज
नरेश शेंडे अजूनही खेळपट्टीवर, मात्र शेंडे मध्ये क्षमता आहे कारण शेंडे ने बऱ्याच ठिकाणी झेंडे गाडलेले आहेत, मात्र शेंडे इथे या सामन्यातून विजय आवेस कॉटन बॉलची संधी होती मिस केली आहे, चेंडू हाताला लागून डायवर्ट होतो, चेंडू जातो वाडीस लॉंग ऑन रिजन मध्ये, या दरम्यान दोन धावा इथे पूर्ण होत आहेत, दोन्ही बाजूला अजूनही दबाव आहे, अजूनही सामना बॅलन्स आहे, या सामन्यातलं सस्पेन्स कायम आहे, या सामन्यातलं रहस्य कायम आहे, हे रहस्य उलगडेल कोण, कोणता संघ पोहोचेल अंतिम फेरीमध्ये, कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल, मेगा फायनल मध्ये पोहोचेल, या प्रश्नांची उत्तरं अजूनही इथे जर पाहिली तर उपस्थित आहेत। हा चेंडू हवे सहावेतून स्ट्रेट ड्राइव्ह केलाय, चेंडू सी मारायचे बाहेर, षटकार। याच्यासाठी श्री अनिल गायकवाड यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे विलास सारंगा यांच्यासाठी, श्री अनिल गायकवाड यांच्याकडून धन्यवाद। जबरदस्त फटका शुभम राणेच्या बॅट मधला फटका, धावसंख्या धावपळकर 41, 16 धावांची अजूनही गरज आहे, अजूनही 16 धावा हव्यात बघा, इथे अजूनही मैदानावरती रोमांच पाहायला मिळतोय, पैसा वसूल हा सामना, चित्त थरारक हा सामना, हाय व्होल्टेज हा मुकाबला, प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय, प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नांची उत्तर निश्चितच अनुत्तरित आहेत, मात्र उत्तर कोण देईल, या प्रश्नाला उत्तर कोण देईल, कोणता फलंदाज इथे चांगली खेळी करेल, मात्र इथे अजूनही या सामन्यात जर पाहिलं तर सस्पेन्स कायम आहे, प्रेक्षक मात्र चर्चा करत आहेत, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना, जबरदस्त सामना आपण पाहतोय। एस के वॉरियर्स वर्सेस दीप ज्योती रायडर्स, बंटी कुडके वर्सेस वीरेंद्र झवेरी हा सामना, सुनील केवणे वर्सेस महेंद्र ठाणगे, विनायक गोरे वर्सेस तेजस राऊत, गिरीश केवणे वर्सेस वैभव चतुरे, ही लढत मैदानावरती आपण पाहताय, काटे की टक्कर अस्तित्वाची लढाई, धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण, अभ्यास 41 धावा आणि गरज आहे ती 16, सामना सुरू करायचा आहे, 16 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू शिल्लक आहेत, आता तेजस राऊत वर जबाबदारी सोपवली यावेळेस, तोच तेजस राऊत आहे ज्याने जबरदस्त टक्कर दिली होती मगाशी प्रभू युवा प्रतिष्ठान संघाविरुद्ध, आणि तोच गोलंदाज या ठिकाणी वापरलाय, मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, विजयाचा हिरो, 6 चेंडू 16 धावा मैदानावरती समीकरण आहे, आणि 6 चेंडू मध्ये 16 धावा होतील का कि हा गोलंदाज पुन्हा एकदा या मैदानावरती चमकदार कामगिरी करेल, सुनील बानोडे साहेब यांच्याकडनं विलास सारंगला 100 रुपयाचं पारितोषिक, 6 चेंडू 16 धावा आणि अशा परिस्थितीत यावेळेस दीप ज्योती रायडूच्या संघ नायकाने चेंडू सोपवलाय या तेजसच्या हातामध्ये, या तेजसने नेहमीच जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडलाय तेव्हा तेव्हा संघाला अडचणीतून बाहेर काढले या तेजस राऊतने, आणि चेंडू सोपवलाय तेजसच्या हातामध्ये, चेंडू नाही सोपवलाय या सामन्याचं भवितव्य सोपवलंय, 6 चेंडू 16 धावा, एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलेल, जर इथे गडी बाद झाला तर पूर्णपणे दबाव पुन्हा एकदा एसके वॉरियर्स वर, 6 चेंडू 16 धावा, यावेळेस चेंडू कॉट बिहाइंड च स्ट्रॉंग अपील, पंच मात्र भीष्मा सारखे ठाम ज्याने अनेक ऊन पावसाळे पाहिल्यात, भरपूर क्रिकेट खेळ्यात, भरपूर स्पर्धांमध्ये जबरदस्त अशी पंचगिरी केलेली आहेत, फिरोज खान सरवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, अनुभव ठासून ठासून भरलाय फिरोज खान सरांमध्ये, आणि निश्चितच असल्या अपीलला ते व्ही घालणार नाही, दबावाला बळी पडणार नाही, निर्धाव चेंडू 5 चेंडू 16 धावा, हा चेंडू हवेत आहे, बराच वेळ हवेत गोलंदाज जज करतोय आणि हा झेल या ठिकाणी सोडलाय, आणि या दोन धावा दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण होत आहेत,
आता मात्र वेळ बदलतोय, काळ बदलतोय, मैदानावरचं समीकरण बदलतंय। चार चेंडू आणि 14 धावांची गरज आहे। स्ट्राइकला फलंदाज पाहतोय आपण यावेळेस नरेश शेंडे। निश्चितच या शेंडे मध्ये एक क्षमता आहे, गुणवत्ता आहे, अनुभव आहे, त्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण चार चेंडू आणि 14 धावांची गरज आहे। हा चेंडू हवेतून A1 कोल्डीचा ISI मार्क हॉल मार्क फटका। बघा ज्या प्रकारे या खेळाडूची प्रशंसा केली, या प्रशंसेला सार्थ ठरवलंय आणि षटकार लगावलाय। या षटकारने या सामन्यामध्ये संजीवनी प्रदान केली आहे। हा षटकार आत्मविश्वास देऊन जाईल नरेश शेंडेला। आता मात्र समीकरण आहे, येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे। जे स्वप्न दाखवले या नरेश शेंडेने विजयाचं आपल्या संघाला SK वॉरियर्सला, ते स्वप्न तो पूर्ण करेल का की हा गोलंदाज तेजस राऊत इथे कमबॅक करून इथे चांगली गोलंदाजी करेल ना आपल्या संघाला विजय मिळून देईल। अनेक प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होत आहेत। 3 चेंडू 8 धावा, स्ट्राइकला नरेश शेंडे, त्याने षटकार लगावलाय, जबरदस्त फटका पुन्हा एकदा अपेक्षा असणार आहे या नरेश शेंडे कडनं। हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईन मध्ये येत नाहीये, चेंडूला व्यवस्थित मिडल करू शकले नाहीये, चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। ता मात्र पुन्हा एकदा रोमांच, 2 चेंडू 8 धावा, मैदानावरती समीकरण आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्या होऊन जाऊ दे या सामन्यासाठी, जोर धडवला पाहिजे दोन्ही संघासाठी। जेव्हा जेव्हा दोन मोठे संघ दर्जेदार क्रिकेट खेळतात तेव्हा तेव्हा क्रिकेट मधला रोमांच पाहायला मिळतोय, क्रिकेट मधला थरार पाहायला मिळतोय, आणि हा थरार हा रोमांच ही चुरस या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। 2 चेंडू 8 धावा, पुन्हा एकदा तेजस राऊत ओवर द विकेट। हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेची गरज आहे, आणि या 2 धावा इथे पूर्ण झाल्यात। आता मात्र एका षटकाराची गरज आहे, 1 चेंडू 6 धावा। बघा प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढते, मात्र जर कुणी हृदयविकाराचा पेशंट असेल त्याला विनंती आहे आपण हा सामना बघू नका, कारण हा सामना जर पाहिला तर निश्चितच एक चेंडू 6 धावा, नरेश शेंडेच्या खांद्यावरती जबाबदारी, तेजसच्या खांद्यावरती जबाबदारी। जो संघ जो खेळाडू सामना जिंकून देईल तो हिरो ठरेल सामन्याचा। 1 चेंडू 6 धावा, हा चेंडू आवेस ऑन साइडला। आता मात्र या सामन्यातलं रहस्य उलगडलंय, हा सामना जिंकलाय दीप ज्योती रायडर्स संघाने, आणि अंतिम फेरीमध्ये जागा बनवली आहे या संघाने, त्यांचं हार्दिक अभिनंदन। मात्र प्रेक्षकांना विनंती करेन पुन्हा एकदा टाळून जाऊ द्या दोन संघासाठी, जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त थरार या मैदानावरती या दोन संघांनी इथे दाखवलंय। मास्टर थांबायचं जरा, कमिटी मेंबर्स, सर्व कमिटी मेंबर्सना एक विनंती आहे की समालोचन कक्षासमोर जेवढे पण प्रेक्षक आहेत त्यांना कृपया बाजूला करायचंय, आणि सर्व प्रेक्षकांना आमच्या कमिटीची एक विनंती आहे की प्रेक्षक नसतील तर या स्पर्धेला मजा नाहीये, परंतु जर समालोचन कक्षासमोर एवढी गर्दी असेल तर समालोचन कक्षासमोर ज्या वेळेस आम्ही आमचा हा बक्षीस समारंभ होईल त्यावेळेस व सत्कार सोहळा होईल त्याला सुद्धा मजा नाही येणार, त्याच्यासाठी कृपया करून